संपूर्ण एप्रिल महिन्यात संचारबंदीमुळे रस्ते वाहतूक ठप्प राहिली होती परिणामी या महिन्यात रस्ते अपघातात कमालीची घट झाली पण हा आनंद फार काळ टिकला नाही मे महिन्यात संचारबंदी शिथिल झाली आणि रस्ते वाहतूक सुरू होताच कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल बेचाळीस अपघात होऊन त्यामध्ये सतरा जणांना प्राण गमवावा लागला हे अपघात प्रामुख्यानं वाहनधारकांच्या बेफिकिरीमुळे झाल्याचं दिसून येते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात बावीस मार्च रोजी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आणि चोवीस मार्च पासून संचारबंदीचा जिल्ह्यात एकूण पासष्ट रस्ते अपघात होऊन त्यामध्ये चोवीस जण ठार आणि चव्वेचाळीस जण जखमी झाले होते एप्रिलचा अख्खा महिना संपूर्ण संचारबंदीत गेला या महिन्यात अपवाद वगळता सर्व प्रकारच्या वाहतुकीला पूर्णपणे मनाई होती त्यामुळे एप्रिल महिन्यात जिल्ह्यात बारा अपघात होऊन त्यामध्ये सहा ठार आणि चार जण जखमी झाले हे अपघात प्रामुख्यानं वाहनधारकांच्या बेफिकरी आणि निष्काळजीपणामुळे झाल्याचं दिसून येत आहे मे महिन्यात शासनानं संचारबंदी शिथिल केली आणि जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला प्रारंभ झाला या परिस्थितीत सर्व प्रकारची वाहनं मोठ्या प्रमाणावर वा रस्त्यावर आली अर्थातच अपघातांना अपोपच निमंत्रण मिळालं मे महिन्यात जिल्ह्यात बेचाळीस अपघात होऊन त्यामध्ये सतरा जण ठार आणि एकवीस जण जखमी झाले एकूणच रस्ते अपघात हा नेहमी चर्चेचा गंभीर विषय ठरतोय अपघाती मृत्यू आणि जखमीमध्ये प्रामुख्यानं वीस ते तीस वयोगटातील तरुणांचाही अधिक समावेश आहे